पुढचे 15 दिवस उष्णतेची लाट पुण्यासह राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये कायम असेल. पुढच्या काही दिवसांमध्ये मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामधल्या जिल्ह्यांमध्ये तापमानात मोठी वाढ होईल असा अंदाज पुणे वेधशाळेनं व्यक्त केलाय. येणारा काळ निवडणुकांचा आहे, त्यामुळे अनेक जण ज्यामध्ये मतदार आहेत, पक्षाचे अनेक लोक आहेत, कार्यक्रमांमध्ये असतील, त्यांनीही काळजी घ्यावी असं नमूद करण्यात आलंय. सकाळी 12 ते दुपारी 3 वाजेपर्यंत अतिमहत्वाचं नसेल तर घराबाहेर पडू नका असा सल्ला पुणे वेधशाळेचे प्रमुख के एस होसाळीकर यांनी दिलाय. गेल्या 2 दिवसामध्ये जर का आपण बघितलं तर विदर्भामध्ये 42-43, वर्धा 43च्यापर्यंत गेलं आहे. मराठवाड्यामध्ये पण काही ठिकाणी टेम्परेचर जे आहे, नांदेड आहे, परभणी इथे 40 देत आहे. मध्य महाराष्ट्र जसं पुणे आहे, नाशिक आहे, जळगाव या ठिकाणी पण आपल्याला 40च्यावर आकडे जाताना दिसत आहेत. तर सर्वसाधारणतः गेल्या काही एक दिवसापासून ही सुरुवात झालेली आहे. येणाऱ्या दिवसांमध्ये सर्वसाधारणतः आपल्याला अशाच प्रकारे तापमान चढीचं दिसण्याची शक्यता खूप जास्त आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.